नमस्कार, माझं नाव अन्वित प्रशांत पांडे. माझ्या आईचं नाव शुभांगी प्रशांत पांडे. मी वर्ग 4th शिकतो. माझ्या शाळेचं नाव आहे AGP पब्लिक स्कूल, येथे औरंगाबादमध्ये आहे. आज मी तुम्हाला मित्राची मदत या नावाची गोष्ट सांगेल. मित्राची मदत. शहरातील एक नावाजलेल्या शाळेत मोहन नावाचा हुशार मुलगा शिकत होता. त्याचे आई वडील दोघेही डॉक्टर होते, त्यामुळे पैशाची कमतरता नव्हती. मोहनला त्याच्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. तो कोणालाही मदत करत नसे. एक दिवस बाई एका नवीन विद्यार्थ्याला वर्गात घेऊन आल्या. त्याचे नाव सुनील होते. नुकतीच सुनीलच्या वडिलांची बदली त्या शहरात झाली होती. बाईंनी मोहनला सुनीलची मदत करायला सांगितले व त्या निघून गेल्या. मात्र वर्गात मोहनने सुनीलची मदत केली नाही. या संबंधी सुनीलनेही बाईंकडे तक्रार केली नाही. त्याने लवकरच आपल्या चांगल्या वर्तणुकीने सगळ्यांना आपले मित्र बनवले. वर्गातील सर्व मुले त्याला मदत करू लागली. वार्षिक परीक्षा जवळ आली होती. सर्व मुले खूप अभ्यास करत होते. सर्वांना वाटत होते की नेहमीप्रमाणे मोहनच वर्गात प्रथम येईल. पण हे काय, परीक्षेच्या काही दिवसा अगोदरच मोहन खूप आजारी पडला. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मोहनने वर्गातील इतर मित्रांना मदत करण्याची विनंती केली, पण कोणीही त्याला मदत करायला तयार नव्हते. सुनीलला हे कळताच त्याने मोहनला मदत करण्याचा निर्णय घेतला व तो मोहनच्या घरी गेला. सुनीलला पाहून मोहनला खूप आश्चर्य वाटले. मोहनला तो दिवस आठवला ज्या दिवशी त्याने सुनीलला मदत केली नव्हती. त्याला खूप पश्चाताप झाला. मोहन आणि सुनील एकत्र अभ्यास करून सर्व विषयांची तयारी केली. हळूहळू मोहनला बरे वाटू लागले. परीक्षा सुरू झाली. मोहन व सुनीलला दोघांनाही सगळे पेपर चांगले गेले. निकालाचा दिवस होता. निकाल पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. मोहन व सुनील दोघेही 96 गुणी मिळवून वर्गात पहिले आले होते. मोहनने सुनीलचे आभार मानले. तसेच त्याचे कृत्याची क्षमाही मागितली. मोहनला कळून चुकले की दुसऱ्याची मदत केल्याने आपला फायदाच होतो. हे बघ.